जगासाठी तुमच्या आमच्यासाठी भरपूर ती बाई बोलते ती काय तुझं नाव अंधार आहे तुझी लायकी पण नाही मी सांगतो लायकी पण नाही आमच्या जनावरांची टीका करतेस तू काय तुला अधिकार मिळाला त्या जनावरांची टीका करण्याला अरे जनावरांनी रेडा तर बोलवलं असतात आमच्यासाठी सर्व मुलांना जनावरांनी घडवलं आज तुम्ही आम्ही या ठिकाणी म्हणजे जनावरांची कृपा आहे काय पाहिलं सांगावं आमच्या पण माता भगिनी या ठिकाणी आहेत असं खाच सर्व जाऊन टीका करतात अरे ज्ञानोबरांची टीका करा तुकोबरांची टीका करता काय तुम्हाला अधिकार आहे आम्ही ना आम्ही कुठल्या पक्षाचा नाही त्या दिवशी आमच्या सातपुतेत आहे आमच्याकडे घरी आले तरी स्पष्ट आहे आम्ही कुठल्या पक्षाचे नाही आम्ही ना शिवसेनेचे नाही आम्ही राष्ट्रवादीचे नाही आम्ही जनता पार्टीचे नाही का आम्ही काँग्रेसचे नाही आम्ही कुठल्या पक्षाचे नाही आम्ही आमचा पक्ष एकच आहे आमचे ज्ञानोबर तुका जगूत आम्ही ज्ञानोबा तुकोबरांचं जगू आणि ज्या दिवशी मरू त्या दिवशी ज्ञानोबा तुकोबरांचं म्हणून मरू आणि माझी महाराज तुम्हाला एक प्रामाणिक इच्छा असतो तुम्हाला सर्वांना सांगतो जसा देशावरचा सैनिक असणारा जसा ज्यावेळेस शहीद होतो आणि त्याला तिरंग्यामध्ये लपटला जातो ज्ञानोबर तुकोबरांची चरणी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आमची एकच आहे ज्या दिवशी आमचा देह पडेल त्या दिवशी या कप्प्यामध्ये आम्ही असलं पाहिजे आम्हाला एक कपड्याचा सार्थ अभिमान आहे स्वाभिमान आहे आणि म्हणून कोणी पण उठावं आमच्या ज्ञानोबा तुकोबर काही गरज नसताना काही गरज नसताना त्यांच्यावरती टीका करतात त्या हनुमंतरायावरती टीका करावी हनुमंतरायाचा अधिकार काय मग हनुमंतराय गेले तर सीतेला काय घेऊन आले नाही अरे सीता हनुमंतराय ब्रह्मचारी ब्रह्मचार्याचं काम ब्रह्मचार्याला परस्त्रीने म्हणजे दुसऱ्या स्त्रीने त्याला स्पर्श करण्याचा अधिकार नाही जर नमस्कार करायचं असेल दोन्ही हात पाठीमागं घ्यावं आणि ब्राह्मण असा नमस्कार करावा नतमस्तक व्हावं हा ब्रह्मचार्याचा हा जो अधिकार आहे कुणी उठतातून काय पण बोलताना होतो काय घेणं देणं नाही आम्हाला कुणाशी बरं का पण हा संप्रदाय असा गोड संप्रदाय या अशा संप्रदायामध्ये चांगले चांगले रत्न जन्माला आले आणि म्हणून सर्वावरती सर्वांवरती प्रेम करणे ज्ञानोबा तुकोबर आहे आणि म्हणून मी अविवेकाची काजळी फेडवणी विवेक कधी पोहोचली हे आपल्या जीवनातला अज्ञानारूपी अंधकार कसा निघून जाईल याचा आपण विचार केला पाहिजे ज्ञान प्राप्त होण्यासाठी पहिला अज्ञान गेलं पाहिजे अज्ञान ते तिमिर म्हणजे एक प्रकारचं दुःख आहे तिमिर म्हणजे एक प्रकारचं पाप आहे हे संपलं पाहिजे आपलं जीवन परिपूर्ण घडलं पाहिजे आणि म्हणून ज्ञानोबरांच्या तुकोबरांचे होत असताना आपण सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केलं मला जास्त बोलायचं नाही बरं का बोलण्यासारखं नाही तसं पाहायला गेलं तर माझी आई जाऊन फक्त 10 दिवस झाले आणि एक मला आनंद आहे बरं का प्रत्येक कीर्तनकार कुणी असो तर जो सफेद कपड्यामध्ये असेल त्याने आपल्या वडिलांची सेवा केलीच पाहिजे केलीच पाहिजे नाही तर काय पाहिजे म्हणाला काय अर्थ नाही ज्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी आहोत ज्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी जर त्या जर आई वडिलांच्या आपल्या जीवनामध्ये सेवा घडतात त्यांची जर अवहेलना होत असेल काय ठीक त्याचे जीवन काय त्याच्या जीवनाला अर्थ नाही आणि म्हणून कुणी असू द्या कीर्तनकार असू द्या कलाकार असू द्या का तुमच्यासारखे सर्वसामान्य असू द्या आपल्या जीवनामध्ये आपल्या आई वडिलांची सेवा घडली पाहिजे सकळ कीर्ताची भरे जे का माता पितरे दया शिरेशी की रशकी दोन दिले आणि म्हणून सर्व कीर्तनांचं महत्व असतं आई वडील आहे आणि म्हणून एक ज्यांचे निघून गेले त्यांना विचारा आईचं महत्व काय आहे ज्यांचे बाप निघून गेले त्यांना विचारा बापाचं महत्व काय ज्यांना एक डोळा निघून गेला त्याला विचारा डोळ्याचं महत्व काय ज्याचा एक हात तुटलेला आहे त्याला विचारा हाताचं महत्व काय किंवा एखाद्याचा पाय गेला असेल त्याला विचारा पायाचं महत्व काय अशाही अवस्थेमध्ये या काही सुख दुःखाच्या गोष्टी होत असताना आपण सत्तेच्या बाजूला आहात बरीचशी मंडळी या ठिकाणी मला सांगा आमच्या सगळं काही मग अशी त्यांचं आजची पंगत आहे कांताबाई बरं का वास्तविक पाहता गरीब माणसं हो त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा असणार जे मालक अल्पवयामध्ये निघून गेले तरी सुद्धा कष्ट काबाड कष्ट करून का होईना दुसऱ्याची धुनी भांडी करतात चोऱ्या करत नाहीत दुसऱ्याची धुनी भांडी करतात पण त्यांना असं वाटतं की या पवित्र कामासाठी माझ्या कष्टाचे 4 पैसे लागले त्यांनी पंगत त्या ठिकाणी दिले खूप मोठं कौतुक या लोकांचं आहे बरं का ज्यांना शक्य होते त्यांनीही केले बरं का ज्यांना शक्य त्यांनी केले ज्यांना शक्य होत नाही तेही प्रयत्न करतात मदत करतात माझी एकच विनंती आहे बरं का आणि तरुणांनाही एक वीण माझी म्हणजे नम्र विनंती आहे
की काही झालं तरी आपला आत्ता सोडू नका. तुमच्या जीवनामध्ये सुख येऊ दे, दुःख येऊ दे, पण आपण आपल्या हितापासून वंचित व्हायचं नाही. आपण जसं आतापर्यंत सहकार्य केलंय असंही पुढे सहकार्य करत राहा. हा कार्यक्रम तुमचा आहे, तुम्ही आहात म्हणून हा कार्यक्रम चाललाय. एक प्रकारचं देणगीवर हा कार्यक्रम चालतो. ही काही मुलं बघा, थैसर म्हणजे त्यांची आज यात्रा आहे, तरी सुद्धा ते तिकून हे बघा, दोन मुलं तीन मुलं त्यांच्या गावची यात्रा आहे, ती यात्रेकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी आपल्या त्या ठिकाणचं दुर्लक्ष, त्या ठिकाणी तमाशे असू दे का ऑर्केस्ट्रा असू, त्यांना माहिती नाही तिथे हित नाही, हित हित आहे म्हणून ते तिथून या ठिकाणी दररोज येत आहे. वासेल पाहत आमचे संतोष महाराज ओवे गाव आहे आमचे, या ओवे गावावरून खारगावरून काही काही मंडळी आहेत, ज्यांनी ज्यांनी या मुलांना सहकार्य केलंय, ज्यांनी ज्यांनी मुलांच्या पाठीशी उभे राहिले, गेल्या वर्षी ज्यांनी ज्यांनी नावं दिली त्यांचंही मी एक प्रकारचं स्वागत करतो. आपण असंच सहकार्य करत राहा ही सर्वांना नम्र विनंती. आणि थोडक्यामध्ये या ठिकाणी आता दीपोत्सव होईल, सर्वांना मी मित्र भेटले.